तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, मी सचिन मांटे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो द व्हॉइस ऑफ सचिन या यूट्यूब चॅनल मध्ये। महाराष्ट्र म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर आणि तोंडात सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं। महाराजांच्या मराठा साम्राज्याचा इतिहास तर आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, तरी पण मला आपल्या सर्वांना एक गोष्ट आवर्जून आणि गर्वाने सांगायला आवडेल, ती म्हणजे मराठा साम्राज्याची निर्मिती जरी पुणे जिल्ह्यातून झाली असेल तरी त्याचा उगम मात्र सिंदखेड राजातून झाला होता। सिंदखेड राजा म्हणजेच राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब, मा जिजाऊ यांचं जन्मस्थान। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया सिंदखेड राजाबद्दल, घेऊया इथल्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती। तर चला करूया सिंदखेड राजाचं दर्शन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब म्हणजेच जिजामाता आणि सिंदखेड राजा हे जिजामातांचं जन्मस्थान। सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे आणि जगभरात एक ऐतिहासिक स्थळ आणि पर्यटन स्थळ म्हणून सिंदखेड राजाची ओळख आहे। तर आज सुरुवात करूया आपण जिजामाताच्या जन्मस्थळापासून। तर हे आहे जिजामातांचं जन्मस्थान आणि हा आहे राजे लखुजीराव जाधवांचा राजवाडा। लखुजीराव जाधव म्हणजेच जिजामातांचे वडील। राजे लखुजीराव जाधवांचा हा राजवाडा 1506, राजे लखुजीराव जाधव म्हणजेच देवगिरीच्या यादवांचे वंशज। राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच खूप सुंदर आणि भव्य अशी जिजामातांची सुरेख मूर्ती आहे, जेथे सर्व पर्यटक जिजामातेंचं दर्शन घेऊ शकतात। खूप सुंदर आणि भव्य ही मूर्ती। राजे लखुजीराव जाधव यांच्या या राजवाड्याची निर्मिती 1576 मध्ये झाली आहे। खूप भव्य आणि मोठं हे प्रवेशद्वार आहे। या राजवाड्याला चहूबाजूने उंचच उंच काळ्या दगडाच्या भिंतीच्या कडा आहेत। आतल्या बाजूने सुद्धा आपल्याला काळ्या दगडाच्या खूप मोठ्या आणि उंचच उंच भिंती दिसतील। बराचसा या राजवाड्याचा भाग हा नष्ट झालेला आहे, तरी पण आपल्याला काही गोष्टी इथे बघायला मिळतील। तर हे आहे, हा आहे तळघराकडे जाण्याचा मार्ग। तर प्राचीन काळी परकीय शत्रूच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी या तळघरांचा वापर होत असे। तळघर म्हणजे हे ग्राउंड फ्लोअर। तर ह्या तळघरामध्ये आपल्याला काही खोल्या रूम्स जशाच्या तशा अजूनही पाहायला मिळतात। तर खूप सुरेख आणि सुंदर या इथल्या खोल्या आहेत आणि इथे धान्य साठवायला सुद्धा जागा असायची आणि आतमध्ये उजेड आणि ऑक्सिजन येण्यासाठी देखील ह्या खिडक्या येथे आहेत। तर अशा प्रकारे खूप सुरेख असं हे तळघरातील बांधकाम त्यावेळीचं आहे। तळघरातून आता आपण वरती जाऊया। वरती आलो की आपल्याला इथे बघायला मिळतं की हे तळघर म्हणजेच एक धान्याचं कोठार सुद्धा या तळघरामध्ये आहे। तळघर धान्य कोठार हा राजवाड्याचा एकंदरीत व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो, जे की आता इथला बराचसा वरचा हा भाग नष्ट झाला आहे। फक्त तळघरातल्याच काही खोल्या इथे आपल्याला बघायला उरल्या आहेत। येथे बाजूलाच माळसा महल आहे, ज्या महलमध्ये जिजामातांचा 12 जानेवारी 1598 मध्ये जन्म झाला। ही खोली अजूनही आपल्याला जशीची तशी बघायला मिळते। काही कारणास्तव हा दरवाजा बंद आहे, पण येथे जिजामातांची खूप सुरेख अशी मूर्ती आहे। बाजूलाच हा एक महल आहे, ज्याला दरबारी महल असं म्हटलं जातं। हा महल कदाचित येथे त्यावेळीचा दरबार भरत असावा। त्याचं एक सुंदर वर्णन आपल्याला इथे बघायला मिळतं या दरबारी महलचं। या दरबारी महलमध्ये देखील इथे काही खोल्या आहेत, पण त्या सुद्धा पुरातन विभागाने बंद करून ठेवल्या आहेत ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी। आणि या दरबारी महलच्या इथून आपल्याला हा राजवाड्याचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो। इथे अशा प्रकारचा हा सुरेख राजवाडा। ही राजवाड्यातील काही भुयारी रस्ते आहेत जे की आपल्याला इथे बघायला मिळतात। अशा प्रकारे आपल्याला या राजवाड्यामध्ये अनेक तळघरांचे किंवा भुयारी रस्त्यांचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं। हा आहे काळाकोट। काळाकोट म्हणजे उंच उंच भिंतीच्या कडा।
याचं प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला मिळतं। आता या काळ्या कोठ्याचं रूपांतर शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये करण्यात आलं आहे। हा आहे चांदणी तलाव, पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो। तलावाच्या मध्यभागी ही 3 मंजिला इमारत, या इमारतीच्या 4ही बाजूंनी पाणी आहे। याचा उपयोग प्राचीन काळात गुप्त बैठकींसाठी व्हायचा। खूप सुंदर असा याचा व्ह्यू आहे। तलावाच्या लगतच ही खूप सुंदर अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळते। कदाचित राजघराण्यातील लोकांसाठी ही स्नान करण्याची जागा असावी, कारण खूप सुंदर असं हे इथलं दृश्य आहे। हे आहे जिजाऊ सृष्टी मैदान, जेथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो। या जागेवर खूप भव्य आणि खूप सुंदर आकर्षित अशा जिजामातांच्या मूर्त्या देखील आहेत। प्राचीन काळात याच जागेवर जिजामाता घोडेसवारी, मार्शल आर्ट व राजनीतीचं शिक्षण घ्यायच्या, आणि आता याच जागेवर जिजामातांसाठी खूप सुरेख असं हे मंदिर बनवलं गेलं आहे। आणि खूप सुरेख आणि सुंदर आणि आकर्षित करणारी येथे जिजामातांची आपल्याला मूर्ती बघायला मिळते। दरवर्षी 12 जानेवारीला म्हणजे जिजामातांच्या जन्मोत्सवात हजारो भक्त, हजारो मावळे येथे येतात आणि खूप जल्लोषात इथलं जिजामातांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो। हे आहे सिंदखेड राज्यातील प्राचीन रामेश्वर मंदिर। हे एक हेमरपंथी मंदिर आहे। या मंदिराची निर्मिती 10व्या शतकामध्ये केली गेली आहे। असं म्हणतात की या मंदिरात जी महादेवाची पिंड आहे, त्या पिंडीची स्थापना स्वतः श्री रामप्रभू यांनी केली आहे। खूप सुंदर आणि सुरेख हे मंदिर आहे। हा मंदिराचा आतील भाग प्राचीन मंदिर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात। ही येथील महादेवाची पिंड आणि हे पुरातन काम आणि अशा बऱ्याच महादेवाच्या पिंड येथे आपल्याला या मंदिराच्या अंगणात बघायला मिळतात। आणि ही जी वास्तू आपल्याला बघायला मिळत आहे, हा कुठला महल नसून ही राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे। कदाचित हिंदुस्थानातील हिंदू राजांपैकी एवढी मोठी समाधी ही याच राजाची असावी। या भव्य अशा मोठ्या समाधीवरचं जे नक्षीव काम आहे, ते 400 वर्षानंतरही अजूनही तेवढं सुरेख आणि सुंदर आहे। राजे लखुजीराव जाधव यांना 4 मुले होती। त्यापैकी 3 मुलांचा निजामशहाच्या दरबारात खून झाला होता आणि त्या 4ही मुलांच्या इथे समाधी आपल्याला बघायला मिळतात। पहिले दत्ताजीराव, दुसरे अचलोजीराव, तिसरे राघोजीराव आणि चौथे यशवंतराव। आणि या समाधी स्थळाच्या अंगणात आपल्याला अनेक समाधी स्थळं बघायला मिळतात, कदाचित या राजपरिवारातीलच असाव्यात। आणि हे आहे नीलकंठेश्वर मंदिर। खूप प्राचीन हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या आवारातच पाण्याचा बारव देखील आहे। हा बारव याच्या चहूबाजूने पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील होत्या आणि याच्या चहूबाजूने महादेवाच्या पिंड आपल्याला बघायला मिळतात।